बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा, प्रकरण 25. बिरू गोंधळून बघत होता. दरवाजात 4 बैलगाड्या उभ्या होत्या. गाड्यांचे बैल सोडून वाड्याच्या एका बाजूला झाडांच्या सावलीत बांधले होते. त्यांच्या समोर टाकला चारा बैल खात होते. ऊन वाढलं होतं, पण उन्हाची पर्वा न करता आलेली 8-10 माणसं गाडीतील सामान वाड्यासमोर उतरत होती. बघता बघता त्यांनी गाडीतून आणलेल्या विटा वाळू सिमेंटची पुती उतरली होती. बिरू पुढं आला. त्यानं एका माणसाला विचारलं, काय हे, कशासाठी सगळं हे? तो म्हणाला, आबाजींनी सांगितलंय हे सारं तुझ्या घरासमोर उतरा, आबाजी मागून यायला लागलेत. आबाजी यायला लागलेत? होय, आमच्या पाठोपाठ बाहेर पडत होतं, येतील एवढ्यात. आलेल्या माणसांनी सारं सामान उतरून होताच रिकाम्या गाड्यांना बैल जुंपली आणि आल्या वाटेनं खडखडाट करीत बैलगाड्या निघून गेल्या. इच्छार करत बिरू कट्ट्यावर बसला. तोवर सावकाश पावलं टाकत झिमू म्हातारा आला आणि तोही बिरूजवळ कट्ट्यावर बसला. बिरू काहीतरी सांगेल म्हणून म्हाताऱ्यानं क्षणभर वाट बघितली. बिरू काही बोलत नसलं बघून म्हाताऱ्यानंच विचारलं, पोरा काय भानगड रे, विटा काय, वाळू काय, काय हे सगळं? बिरू मान हलवत म्हणाला, मला तर कुठं ठावा आहे, ते आबाजी देसाई यायला लागल्यात म्हणा. नकळत झिमूची नजर आबाजी देसाई येण्याच्या वाटेवर वळली, पण त्या वाटेवर कुणीच त्याला नजरेत आलं नाही. मान वळवत म्हातारा पुटपुटला, आमचा ह्यो वाडा पाडून नवीन वाडा बांधतोय का काय? बिरूनं काहीच उत्तर दिलं नाही. म्हाताराच म्हणाला, आता ह्यो आबाजी देसाई आल्या बिगार कोडं सुटायचं नाही. दोघंही आबाजी देसाईंची वाट बघत बसून होते. त्यांना फार वेळ वाट बघावी लागली नाही. 2-4 माणसं संगती घेऊन आबाजी देसाई दुकड्या चालीनं येत होता. बघता बघता ते जवळ आले. जिमू म्हातारा आणि बिरू पटकन कट्ट्यावरून उठले. बिरूनं दांडीवरचं घोंगडं कट्ट्यावर टाकलं. तोर आबादेसाई आणि त्यांच्या संगती आलेली माणसं वाड्याच्या दारात आली होती. आबादेसाई घामाघूम झाले होते. कट्ट्यावर अंतरल्या घोंगडीवर बसत त्याने खिशातून रुमाल काढला आणि घाम पुसत ते म्हाताऱ्याकडे बघत म्हणाले, लई उकडायला लागलंय, पावसाचं लक्षण दिसतंय. कसनुसं हसत झिमू म्हातारा पुटपुटला, येणारच पाऊस, आम्ही खेतोबाकडं आजच पाऊस मागितला आहे. रुमाल खिशात ठेवत आबाजी देसाई म्हणाले, तुमचा खेतोबा जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे, पडू दे बाबा पाऊस, पडू देत. कुणाच्या का कारणानं पाऊस पडेना, पण पडाय पाहिजेत. अरे ह्या दिवसात पाऊस गेला तर वरीसभर आम्ही खायचं काय? हा, झिमू म्हातारा हात जोडत म्हणाला, आमचा खेतोबा नक्की पाऊस पाडेल, ज्यानं जन्माला घातलं त्याला काळजी आहेच की आमची? खरं आहे, खरं आहे बाबा, त्यानंच तारावं, त्यानंच मारावं. जरा पाणी आण प्यायचं. बिरू गडबडीनं हात गेला. जर्मनी तांब्या भरून त्यानं मातीच्या घागरीतलं पाणी आणलं. भरला तांब्या आबादेसाईंच्या हातात देऊन बिरू तसाच उभा राहिला. आबादेसाईने तांब्या वर करून अर्ध्या तांब्या पाणी घटाघटा पिऊन तांब्या बिरूच्या हातात देत म्हणाले, थंडगार पाणी आहे बघ. बिरू म्हणाला, मातीच्या घागरीतला आहे. बिरू आत जाऊन तांब्या भरून बाहेर आला. आबादेसाईंच्या मागून आल्या लोकांच्या हाती त्यानं तांब्या दिला. परत आबादेसाईंच्या समोर येऊन त्यानं विचारलं, मालक काय भानगड ही सगळी? भानगड बिनगड काही नाही. अरे उद्या तुझा अर्ज भरायला जायचा आहे,
त्या अर्जातली एक गोष्ट ध्यानीमनी नव्हती, अर्ज भरणाऱ्याच्या घरात संडास पाहिजे. हे गवंडी आणल्यात आता कामाला लागतील. संडास कुठं बांधायचा ती जागा दाखवा. ह्यासनी कामाला लावतो आणि परत जातो. उद्या सकाळच्या आत सारं काम पुरं करायचं आहे. घरला संडास आहे म्हणून ग्रामसेवकाचा दाखला घ्यायचा आहे. तो उद्या येईल. संडास आहे का नाही बघेल आणि दाखला देऊन मोकळा होईल. तरी बरं येळच माझ्या ध्यानात आलं ते, नाहीतर लई घोळ झाला असता. आबा देसाईंच्या समोर म्हातारा आला. त्याच्या लक्षात सारं आलं होतं. तो आबा देसाईंच्याकडे बघत म्हणाला, मालक सकाळी तांब्या घेऊन जायला एवढं माळ पसरलंय, एवढा आडोसा आहे, घराजवळ हागायचं म्हणजे कसं वाटतंय बघा. की कपाळावर आट्या घालून आबाजी देसाई म्हणाले, तुम्ही हागा नाहीतर हागू नका जा. या संडासातच तुम्ही हागलासा का नाही हे बघाय कोणी येणार नाही. पण सरकारी नियम आहे म्हणून ह्यो बांधायचा. तिथं जाऊन झोपला असा तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण सरकारी नियमानं जे करायचं ते कराय पाहिजेत. म्हातारा अजूनही गोंधळला होता. आपल्या मनातला गोंधळ उघड करत तो म्हणाला, पण मालक ह्याला लई खरंच आहे नव. ताडकन उठत आबाजी देसाई म्हातारावर नजर रोखीत म्हणाला, तुला खर्चाचं कोणी विचारलंय? ह्यो खर्च मी करणार आहे, माझी खाजाई. ह्या निवडणुकीत त्या धोंड्या पाटलाचा सुपडा साफ करायचा आहे मला. तुझ्या बिऱ्याला सरपंच करून दावायचा आहे मला. काय करा मालक करा, पण ह्या गरिबावर काय आपत येणार नाही एवढंच बघा. म्हणत म्हाताऱ्यानं हात जोडलं. काही उत्तर न देता आबाजी देसाई आलेल्या माणसांकडे वळले आणि त्यांना म्हणाले, ह्या झोपड्याच्या मागं थोडी जागा सोडून माप टाका. उद्या सकाळच्या आत काम व्हायला पाहिजे एवढं मला ठाऊक आहे. तेवढं पुरं करा आणि वाड्यावर येऊन तुमची मजुरी घेऊन जावा. त्या गवंड्यांमधला मुख्य मिस्त्री पुढं झाला आणि आबाजी देसाईनं हळुवार आवाजात म्हणाला, पाया केवढा जातोय कुणास ठाऊक. त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आत आबाजी देसाई कडाडले, तू तुझ्या आईला तुझा पाया बघायला काय पंतप्रधान येणार आहे वई? निवडणूक होईपर्यंत तरी टिकल ना मग. तेवढं केलं असा तरी रेट झालं, लागा कामाला वयजी. म्हणत सारे गवंडी वळले आणि झोपडीच्या मागे आले. आबा देसाई बिरूला म्हणाले, तू यांच्या पाठीवर राहा, रात्रीत काम पुरवायचं आहे. उद्या ग्रामसेवकाला मी आणतो, संडास त्याला जावतो आणि त्याचा दाखला घेतो. उद्या लवकर तालुक्याला जायचं आहे, इसरू नकास. बिरूनं मान डोलावली. आबा देसाई वळले. आपल्याबरोबर आणलेल्या एका माणसाला संगती घेऊन आबा देसाई वाटेला लागले. झोपडीच्या मागे गवंडी कामाला लागले, माप घेत होते, चुना टाकत होते, फावडी कुदळी घेऊन त्यांचं काम चालू झालं होतं. अत्यंत चुरशीच्या वातावरणात ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. धोंडबा पाटील आणि आबाजी देसाई या पारंपरिक विरोधकांनी सत्तेच्या खुर्चीसाठी पाण्यासारखा पैसा ओतला. पण राजकीय डावपेचात आबाजी देसाईंनी बाजी मारली. त्यांचं संपूर्ण पॅनल विजयी झालं. सरपंच पदाचा दावेदार असलेला बिरू लांबोर तर मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. त्याची खास सजवलेल्या बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळ आणि फटाकड्यांची आतषबाजी करत आबा देसाईंनी गावात मोठा आनंदोत्सव साजरा केला. अनेक वर्षांची धोंडीबा पाटलांची ग्रामपंचायतीची सत्ता यावेळी संपुष्टात आली होती. बिरूच्या यशाने सारे धनगर सुखावले होते. स्वातंत्र्यानंतर प्रथमच धनगर समाजाला ग्रामपंचायतीत नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. झिमू आणि नकलू समाधानानं बिरूकडे पाहत होते. सरपंच निवडीचा दिवस उजाडला. मामलेदार ग्रामपंचायतीत आले. बैठक सुरू झाली. सरपंच पदाचा एकमेव दावेदार बिरू असल्यामुळं त्याच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाला. सरपंचाच्या खुर्चीवर बसण्याचं धाडस त्याला होत नव्हतं. आजवर ग्रामसेवकासमोरसुद्धा बसण्याचं धाडस कोणत्याही धनगराने एकवटलेलं नव्हतं. पण आज सरपंच पदाच्या खुर्चीवर बसताना बिरूच्या मनात संकोच निर्माण झाला होता.
मामलेदार म्हणाले, बिरू लांबोर, आपण या ग्रामपंचायतीचे सरपंच निवडले गेले आहात, आपण त्या खुर्चीत विराजमान व्हावे. बिरू घाम पुसत चुळबुळला. बिरूची ही अवस्था बघून आबाजी म्हणाले, बिरू, तू या क्षणी गावचा प्रथम नागरिक झाला आहेस, तू या खुर्चीत बस बस. बिरूनं सारं बळ एकवटलं, त्याच्या सर्वांगाला कंप सुटला होता, तो थरथरतच खुर्चीवर बसला. खुर्चीच्या एका कोपऱ्यात अवघडल्यासारखा त्याला बसलेला पाहून मामलेदार म्हणाले, सरपंच साहेब, आरामात बसा, आजपासून या पंचायतीचा कारभार तुम्हालाच करायचा आहे. बिरू सरळ बसला. तेवढ्यात पंचायतीच्या शिपायाने पेढे खाऱ्याच्या प्लेटी सर्वांच्या हातात दिल्या. चहाचे कप आले. सरपंच निवडीच्या प्रक्रियेची चहापानाने सांगता झाली. गेले 2 महिने बिरू ऑफिसमध्ये न चुकता येत होता, ऑफिसमध्ये बसत होता. ग्रामसेवक कधी यायचा, कधी 2-2 दिवस यायचाच नाही. ऑफिसमध्ये घटका 2 घटका बसून कंटाळलेला बिरू बाहेर पडायचा. मास्तर दररोज संध्याकाळी त्याला विचारायचे आणि बिरू सगळं सांगायचा. मास्तर त्याच्याशी चर्चा करायचे, पाहिजे नको ते सांगायचे. बिरू सगळं ऐकून घ्यायचा, मनात साठवायचा. एक दिवस बिरू ऑफिसमध्ये येऊन बसला. तासभर बसून बसून तो कंटाळला. शिपायाला त्यानं बोलवलं आणि त्यानं सांगितलं, जातो मी, ग्रामसेवकाचा अजून पत्ता नाही, काल आला नाही, परवा आला नाही, आज येईल म्हणून वाट बघितली पण आज बी नाही. ते आलं तर त्यासनी सांग, मी शाळेत आहे, मला भेटा म्हणावं. सांगतो की, शिपाई म्हणाला. बिरू उठला. ऑफिसच्या दारातून तो बाहेर पडला. त्याचवेळी पानाचा तोबरा तोंडात धरून हलत डुलत ग्रामसेवक ऑफिसच्या पायरीवर आला. बिरूला बघताच तोंडात धरला पानाचा तोबरा त्यानं थुंकून टाकला आणि हसून तो बिरूला म्हणाला, सरपंच साहेब, निघाला असा होई. बिरू काहीच बोलला नाही, शांत डोक्यानं वळला आणि परत येऊन आपल्या खुर्चीत बसला. पाठोपाठ ग्रामसेवक आला होता, आपल्या खुर्चीवर बसला होता. खिशातील रुमाल काढून मानेवरचा घाम पुसत होता. पानारं रंगलेलं तोंड पुसत ग्रामसेवकानं विचारलं, सरपंच साहेब, थंड मागू काय, काही चहा मागू? बिरू त्याच्याकडे न बघता म्हणाला, मला काय बी नग, उन्हात तुम्ही आलायचा, पाहिजे तर एकट्यापुरतं थंड मागवा आणि मोकळं व्हा. बिरूच्या बोलण्यानं ग्रामसेवक गोंधळला होता. बिरूच्या मनात काय आहे हेच त्याला कळत नव्हतं. चुळबुळ करीत कपाट उघडीत कपाटातील रजिस्टर टेबलावर ठेवत त्याची चाललेली धावपळ बिरू शांतपणे बघत होता. सारी धडपड करून ग्रामसेवक खुर्चीवर बसला बघून बिरूनं त्याच्याकडे बघत शांतपणे विचारलं, साहेब, आठवड्याला किती दिवस सुट्टी असते तुम्हास? हसण्याचा प्रयत्न करीत ग्रामसेवक म्हणाला, कसली सुट्टी, कसली सुट्टी, रविवारची एकच दिवस असते. चेहऱ्यावरचा कुठलाही भाव न बदलता बिरू विचारता झाला, काल मंगळवार, परवा सोमवार, मग 2 दिवस का आला नाही सा? नाही सरपंच साहेब, त्याचं काय झालं, घरात जरा अडचण होती. मग संपली का अडचण? बिरूनं विचारलं. काय विचारता सरपंच साहेब, घरच्या कटकडी कधी मिटत्यात होई? मग राहायचा होता असा महिनाभर, सगळ्या कटकडी मिटवूनच यायच्या होता सा, कशाला आज आलायसा? ओशाळ हसत ग्रामसेवक म्हणाला, तसं कसं करून चालेल सरपंच साहेब, शेवटी नोकरी आहे ना. म्हणजे नोकरी करतायसा म्हणा की तुम्ही? एक सांगतो साहेब, रविवारी तुम्ही कुठं गेलं सा, काय केलं सा, मी विचारणार नाही, पण आठवड्यातलं 6 दिवस इथं तुम्ही हजर पाहिजे. काम असू देत नसू देत, तुमची हजेरी असते ना, मग त्यावर सहाय्या करतायसा ना. गेले 2 महिने मी बघतोय, मला सांगतायसा 2 महिन्यात किती दिवस तुम्ही आलं सा? सरपंच साहेब, अडचणी होत्या म्हणून राहिलो, पण यापुढं मी दररोज येत जाईन. ते तुमचं तुम्ही बघा, यायचं की नाही ते तुम्ही ठरवा, पण मला हे खपणार नाही,
कुणाला दाखले द्यायचे असतात, कुणाचं आणखी काहीतरी काम असतं, गरीबासनी किती हेलपाडे घालायला लावणार राहायचा? तुमच्यासारखा पगार घेत नाही मी, मला बी कामधंदा आहे, पण सारं सोडून ह्या खुर्चीचा मान म्हणून न चुकता दररोज येऊन मी बसतो आहे ना, मग ते बी एवढ्या लांबून पापीट करून येतो या. मी आलो नाही तर मला कुणी विचारणार नाही हे मला माहीत आहे. झालं गेलं होऊन गेला, 2 दिवसाची तुमची रजा मांडा आणि ह्या उपर राहिलात, येळ करून आलात तर हजेरीवर गैर म्हणून मांडा. पगार घेता जा, शेतात राबायला गेला असता असा तर कुणी 1 रुपयाला मजुरीनं तुम्हाला बोलवलं नसतं याची जाण ठेवा. उद्याला येतो मी, काय जरुरीचं काम असतील तेवढी काढून ठेवा. म्या धनगर आहे, मला काय कळत नाही म्हणून माझ्या खांद्यावर बसू नकसा, कळलं? म्हणत बिरू उठला आणि ग्रामसेवकाकडे न बघता तो ऑफिसमधनं बाहेर पडला. मोकळ्या दरवाज्याकडे बघत ग्रामसेवक आपल्या चेहऱ्यावर डबरलेला घाम पुसत बसून होता. घामाघूम झालेला ग्रामसेवक बऱ्याच वेळानं भानावर आला. घामेजलेला चेहरा रुमालानं पुसत त्यानं पंखा चालू केला. गार वारा अंगावर घेत तो सरपंचाच्या मोकळ्या खुर्चीकडे बघत होता. गार वाऱ्यानं शरीर थंड झालं होतं, पण मनात रुतलेलं बिरूचं शब्द त्याला अस्वस्थ करीत होते. त्याच अस्वस्थपणे तो पुटपुटला. जायला हे धनगराचं मेंढरू आहे काय की म्हणत होते, पण ह्यो शिंग उगारणारा खोंड आहे. एका सोमवारी 8-10 धनगरवाड्यावरील 10-12 धनगरांसह बिर्याणं तहसीलदारांना भेटायचं ठरवलं. त्या दिवशी तहसीलदार आपल्या केबिनमध्ये होते. बिर्याणं शिपायाकडून निरोप पाठवला. 5-10 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर तहसीलदारांनी बिर्याला बोलावलं. बिर्या केबिनमध्ये घुसला. सारे धनगर उभाच होते. तहसीलदाराने विचारलं, बोला. बिर्या म्हणाला, साहेब आम्ही धनगर आहे. तहसीलदार म्हणाले, होय ते दिसतच आहे. मग? बिर्या म्हणाला, साहेब मी बिदरमाळचा सरपंच आहे. मान वर करून चष्म्यातून निरखत तहसीलदार म्हणाले, तुम्हाला कोण ओळखत नाही, मीच आलो होतो की तुमच्या सरपंच निवडीला. बोला काय काम काढलं सा? साहेब आमच्या धनगरवाड्यावरील लोकांना अद्याप रेशन कार्ड नाहीत. आजही 2 वेळच्या अन्नासाठी लोकांना वणवण करावी लागते. तुम्ही लवकरात लवकर पिवळी कार्ड द्या. आता कसली केसरी कार्ड आहेत का? साहेब कसलीच कार्ड नाहीत, फक्त मतदार यादीत नावं आहेत म्हणून मी सरपंच झालो. तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. हे बघा, दरिद्र रेषेखाली यादीत तरी नावं आहेत काय? ते काय आम्हाला ठावं नाही, पण कसलीच कार्ड नाहीत एवढं मात्र खरं आहे. हे बघा, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करा, आम्ही देऊन टाकू कार्ड. कार्ड द्यायलाच बसलो आहे मी. साहेब हे आम्हाला गुळमुळीत उत्तर नको आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीतरी कराय पाहिजे. तुमची कायमची आठवण निघेल असं काहीतरी करा साहेब. काय करू ते तरी सांगा. तहसीलदार म्हणाले, साहेब ह्या तालुक्यात 17-18 धनगरवाडे आहेत. तुम्ही प्रत्येक रविवारी एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक धनगरवाड्यावर तुमच्या कार्यालयातील कागदपत्रांसह यावं. धनगरवाडा निरखून बघावा, तिथले प्रश्न समजावून घ्यावेत. एखाद्या झोपडीत बसून त्या वाड्यावरील सर्व कुटुंबांना ज्या त्या त्या दिवशी पिवळी कार्ड देऊन त्यांच्या जगण्याला हातभार लावावा. कागदपत्रांचं झंझाट आम्हासनी जमायचं नाही. तुम्हीच कागद करा आणि आम्हासनी कार्ड द्या साहेब. कसं शक्य आहे? आठवड्यातील 1 तर सुट्टी असते. त्या सुट्ट्या तुम्ही सत्कारणी लावा साहेब. साहेब कैक माणसं आजही केवळ पाणी पिऊन झोपतात, कच्चे पेरू खातात, फणसाच्या गोट्या उकडून खाऊन पोटाचं खळगं भरतात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 2 रुपये किलो दरानं दरमहा 35 किलो धान्य दिलं जातं. त्यांच्यापेक्षा वाईट अवस्था आमची असून आमच्यासारख्या डोंगरात राहणाऱ्या गरिबांसाठी तुम्ही कसं शक्य आहे म्हणता? साहेब तुम्हीही कधी काळी गरीबच होतात. तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर तुमच्या घराला आधार मिळाला, मुलं बाळं चांगल्या शाळेत शिकायला लागली, आमची पोटाचीच लढाई संपत नाही.
तिथं आम्ही कसली प्रगती साधणार साहेब? केवळ 8-10 रविवार तर खर्च करायचे आहेत, पण त्या दिवसांनी तुमच्या पुण्याची घागर भरल, तुम्हास बरकत मिळेल साहेब, लवकर आणि मोठे साहेब होशील साहेब. या बोलण्याने तहसीलदारांना आपल्या गतजीवनांची आठवण झाली, गरिबीतले दिवस आठवले, आरक्षणाने आपण या पदावर येऊन पोहोचलो, या धनगरांना रेशन कार्ड मिळाली, जातीचे दाखले मिळाले तर कदाचित त्यातूनही कुणी तहसीलदार होईल आणि कुणा गरिबाला आयुष्यात उभं करण्याचं काम आपल्या हातून घडेल. या विचाराने तहसीलदार प्रभावित झाले, सर्वांवर नजर फिरवून म्हणाले, अरे तुम्ही लोक उभे का, बसा. अरे तानबा, सर्वांना चहा सांग, 5-6 बिस्किटाचे पुढेही आण. शिपाई बाहेर पडला, सारे धनगरात बिन खुर्चीत बसले. बिरूकडे बघत तहसीलदार म्हणाले, सरपंच साहेब, ह्या रविवारपासून काम सुरू करू, तुमच्याच वाड्यातून सुरुवात करू. 1-2 महिन्यात साऱ्या धनगरवाड्यांना रेशन कार्ड मिळतील, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून धान्याचा कोठा वाढवून घेतो. पुढच्या पावसाळ्यात कुणी धनगर बांधव अन्नाविना तसाच झोपणार नाही याची खात्री तुम्ही बाळगा. साहेब, लई उपकार होतील तुमचे आमाव गरिबावर, बिरू बोलला. तहसीलदार बिरूकडे बघत म्हणाले, कसले उपकार म्हणता सरपंच साहेब, तुम्ही तर माझे डोळे उघडलेत. तुमच्या शब्दांनी माझं गतजीवन डोळ्यांसमोरून तळून गेलं. गरिबांसाठी शासनाच्या रग्गड योजना आहेत, प्रत्येक धनगरवाड्यावर वीज द्यायची आहे, वस्ती शाळांचं प्राथमिक शाळेत रूपांतर करायचं आहे, प्रत्येक गावाला रस्ता आणि स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवायचं आहे, नवे आमदारही गरिबांची कणव असणारे आहेत. तुमचा प्रश्न त्यांना नीट समजून सांगतो, तुमच्यासाठी काहीतरी ते केल्याशिवाय राहणार नाहीत. रोजगार हमीची कामेही तुम्हा लोकांना देण्याचा प्रयत्न करू. सरपंच साहेब, जरा संपर्कात राहा, टप्प्याटप्प्याने विकास कामं होऊन जातील आणि कधीही बिंदास्त मला भेटायचं लक्षात ठेवा. मलाही तुमच्यातलाच एक समजा. साहेब, बिरूचा आवाज भरला होता, सरपंच साहेब चहा घ्या, सगळ्यांनी चहा घ्या. सारे धनगर समाधानाने तहसीलदारांच्या केबिनमधून बाहेर पडले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.